आमचे पुळण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी. फ्रेश खा फ्रेश राहा. नमस्कार, रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा व पाहत राहा आमचे नवीन व्हिडिओ. या ठिकाणी भारिप बहुजन महासंघ खेड तालुक्याच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे 20,000 सुपूर्त होतात. आपण सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारार्थ या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांसमोर खेड तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने 20,000 मदत होते. बौद्ध ग्राम विकास मंडळ वेरवली बुद्रुक तालुका लांजा यांच्याकडून 22,000 रुपये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसाठी बाळासाहेब आंबेडकरांना सुपूर्त होत आहे. म्हणजे आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी आपण सर्वांनी रत्नागिरीचे अध्यक्ष उपेंद्र जाधव आणि त्यांच्या बरोबरचे असणारे सगळेच कार्यकर्ते, त्याच्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असणारे अध्यक्ष परुळेकर आणि त्यांच्या बरोबरची सगळी टीम व्यासपीठावरती उपस्थित, अण्णाराव पाटील त्याच्याच बरोबर दिशा शेख त्याच्याच बरोबर या ठिकाणी राजारामजी पाटील सन्माननीय व्यासपीठ उपस्थित बंधूनो भगिनी आणि बाळमित्रांनो, अनेक जणांनी कोकणाच्या वैभवाबद्दल आणि त्याच्याच बरोबर कोकणातलं चाललेलं मायनिंग आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी आपलं वक्तव्य केलंय. 200 किलोमीटर वरती असणारं गोवा हे राज्य आहे. गोवा सुद्धा हा कोकणातला असणारा एक भाग आहे. पोर्तुगीजच्या ताब्यामध्ये राहिला आणि पोर्तुगीजच्या ताब्यामध्ये होता तोपर्यंत तो सुखरूप होता असं मी त्या ठिकाणी मानतो. परंतु आज गोव्याची असणारी हालत अशी झाली आहे की तिथे सगळं असणारं आयर्न ओर ज्याला आपण म्हणतो, खनिज ज्याला आपण म्हणतो, हे सगळं संपलेलं आहे. म्हणजे उद्या गोवा हे राज्य स्वतंत्र झालं, स्वतंत्र देश म्हणून झाला, स्वतःच्या पायावरती उभा राहू शकणार नाही. का त्याचं सगळं खनिज हे काढून टाकण्यात आलेलं आहे, विकण्यात आलेलं आहे, माती मोल विकण्यात आलेलं आहे अशी असणारी परिस्थिती. खनिज ही असणारी देशाची संपत्ती आहे. खनिज हे जे आहे देशाची संपत्ती आहे. बाबासाहेब असं म्हणाले होते की राजकीय सार्वभौम ही जर टिकवायची असेल, या राजकीय सार्वभौमाला काही अर्थ असेल आणि अर्थ आणायचा असेल, ठेवायचा असेल, तर देशाची आर्थिक लाईफलाईन जी आहे, रक्त जसं माणसाची लाईफलाईन आहे तसं अर्थ ही देशाची लाईफलाईन आहे. आणि ही देशाची लाईफलाईन जोपर्यंत चालत राहील तोपर्यंत राजकीय सार्वभौम आपलं चालत राहील, हे आपण लक्षात घ्या.
कुठल्याही देशाचं खनिज कुठल्याही देशाचं असणारं खनिज हे जे आहे हे त्या देशाची असणारी लाईफलाईन आहे. नारायण राणे ते मुख्यमंत्री झाले कोकणाचं दुर्दैव असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. ब्लॅकचे तिकीट विकणारे जर मुख्यमंत्री होणार असेल तर जमिनी विकल्याशिवाय दुसरा मार्ग नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तर कोकणात तसं ज्याला आपण ओळखतो तिथल्या सगळ्या खाणी या माती काढायच्या आणि बाहेर विकायचं संपत्ती जी आहे ती संपत्ती विकायची अशी असणारी चालली आहे. बॉक्साईटच्या माइन्स आहे. म्हणजे ज्याला या देशाचा कारभार कसा चालवावा याची जाणीव नाही. जातीच्या आणि धर्माच्या नावाने आम्ही नुसतं सत्तेवरती बसवणार आहोत. जातीच्या आणि धर्माच्या नावाने आपण नुसतं बसवणार असू तर या देशाला खोकला केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. इथला आदिवासी लढतोय. जसं कोकणामध्ये असणारं खनिज आहे तशाच रीतीने भारताच्या मध्य भारतामध्ये सुद्धा खनिज आहे. तिथेही आदिवासी आहे पण या दोन भागातल्या लोकांची वृत्ती फार वेगळी आहे. मध्य भारतातला माणूस जल जंगल आणि जमीन जल जंगल आणि जमीन ही माझ्या जगण्याची साधन आहे. मी ती विकू देणार नाही. मी त्याची नाश होऊ देणार नाही आणि त्याच्यासाठी पोलिसाशी दोन हात करावे लागले तर तो करायला तयार आहे अशी असणारी परिस्थिती. आज तो दोन हात करतोय. तो असं म्हणतोय की माझं जंगल तुम्ही नष्ट करा. कशासाठी नष्ट करताय? झाडी नष्ट करताय कशासाठी? नष्ट करताय कोणाला? श्रीमंत व्हायचंय म्हणून. नुसतं श्रीमंती वाढवायची आहे म्हणून. तुम्ही पाणी घेऊन जाताय कोणासाठी घेऊन चाललाय? सामान्य माणसासाठी घेऊन जाणार असाल तर माझा विरोध नाही पण इथल्या कारखानदारासाठी घेऊन जाणार असाल तर माझा ठामपणे विरोध आहे आणि मग इथल्या पोलिसाशी दोन हात करावे लागले तरी माझी असता इथे. तो हेही म्हणतोय की माझं खनिज मी जाऊ देणार नाही. तुम्ही खनिजातून काही निर्माण करणार असाल तर मी तुमच्या बरोबर आहे. खनिजातून तुम्ही काही निर्माण करणार असाल तर मी तुमच्या बरोबर आहे आणि इथे उत्खनन करून द्यायला मी तयार आहे. पण खनिजाच्या नावाखाली माझ्या इथली माती घेऊन जाणार ती एक्सपोर्ट करणार आणि कोणीतरी श्रीमंत होणार असेल तर त्याला माझा असणारा विरोध आहे. पण इथली पोलीस येत आली मिलिटरी आली तरी चालेल. मी त्याच्याशी दोन हात करायला तयार. म्हणजे मध्य भारतातला माणूस या देशाची संपत्ती विकल्या जाऊ नये त्या देशाच्या संपत्तीतून अजून संपत्ती निर्माण झाली पाहिजे या मताचा आहे. पण कोकणामध्ये मी असायला बघतोय की संपत्ती गेली काय आणि राहिली काय मला काही घेणं देणं नाही अशी असणारी पण. मला माहित आहे बॅरिस्टर अंतुले एकदा असणारं म्हणाले होते असं म्हणाले होते की मला पुन्हा 5 वर्ष जर मिळाली तर कोकणाचं मी कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी परिस्थिती. सगळ्यांनी टिंगल केली. त्या काळी सगळ्यांनी अंतुलेची टिंगल केली. पण शिकलेला माणूस असल्यामुळे
जग फिरला असल्यामुळे त्याला कोकणाची ताकद ह्याची जाणीव होती. कोकणाच्या ताकदीची त्याला जाणीव होती आणि म्हणून तो म्हणाला की मी कोकणाचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय राहणार नाही. इथले अनेक खोत कॅलिफोर्नियामध्ये आहेत. मी त्यांना असताना विचारतो कॅलिफोर्नियामध्ये फॅक्टरी आहे का एवढं सांगा. प्रदूषण करणाऱ्या फॅक्टरी आहेत का? तर नाही. पण कॅलिफोर्नियातल्या प्रत्येक माणसाचं दर दोई उत्पन्न आपण बघितलं, प्रत्येक माणसाचं दर महिन्याचं दर दोई उत्पन्न आपण बघितलं तर ते 2 लाख रुपये आहेत. ते 2 लाख रुपये आहेत. याच कारण की जी आपली परिस्थिती, जी कोकणातली परिस्थिती, तीच कॅलिफोर्नियातली परिस्थिती. कॅलिफोर्नियामध्ये कारखाने आले नाहीत तर कॅलिफोर्नियामध्ये टुरिझम आला. हवामान एवढं चांगलं आहे की टुरिझम वाढ. वनस्पती एवढी आहे की टुरिझम वाढ. हवा एवढी स्वच्छ आहे की टुरिझम वाढ. आज या सगळ्याच गोष्टी कोकणामध्ये आपल्याला दिसत आहेत. पण दुर्दैवाने मी असं म्हणेन, जे काही नेतृत्व इथलं असताना नागपाईच्या निमित्ताने मिळालं, जे काही नेतृत्व इथलं असताना, मी असं म्हणेन मधू दंडवतेच्या निमित्ताने मिळालं, की जे काही नेतृत्व काही काळापर्यंत इथलं असताना सुरेश प्रभूच्या निमित्ताने मिळाले, त्याच्यानंतर मिळालंच नाही अशी असणारी परिस्थिती. नुसता कनवळा नव्हता, कळकळा नव्हता, तर त्यांनी सुद्धा इथे कोकणातला बदल करण्याचा प्रयत्न केला अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून हा जो दबलेला माणूस कुळातला, हा जो दबलेला माणूस आहे, इथे असणारा खोती 1940 साली संपली. 1940 साली, 49 साली संपली. खोताला फक्त जेवढी जागा दिली होती तेवढ्याच त्याच्या मालकीची राहिली. कायद्याने उरलेली सगळी जागा ही कुळाला देऊन टाकली अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु आज इथे कुळ आहे आणि बेदखल कुळ पण आहे. इथे कुळ पण आहे आणि बेदखल कुळ पण आहे, दोघही आहेत. पण इथल्या निवडून गेलेल्या एकही आमदाराने आणि एकही खासदाराने या कुळातल्या किंवा बेदखल कुळातल्या प्रश्न कधीच उचलला नाही अशी असणारी परिस्थिती. कसेल त्याची जमीन हा असणारा कायदा नंतर आला. यशवंतराव चव्हाणांनी घेऊन आला. पण कोकणातला कुलाब्यातला, म्हणजे रत्नागिरी आणि कुलाबा असे असणारे जे 2 जिल्हे होते पूर्वी आणि ठाणे जिल्हा होता, या ठाणे जिल्ह्यातल्या असणारा 1935-32 साली असणारा खोतीच्या विरोधातला लढा उभा झाला. त्या लढ्यातून कायदा निर्माण झाला आणि कायद्यामुळे खोती नष्ट झाली आणि कुळाला मालक करण्यात आला अशी असणारी परिस्थिती. तुम्ही योग्य माणसं निवडून द्या, तुम्ही योग्य माणसं निवडून द्या. बेदखल कुल सुद्धा मालक होऊ शकतं हे आपण लक्षात घ्या. बेदखल झालेला कुळ हा कायद्याने बेदखल केलेला नाही, हा त्याला खोताने केलेला असणारा बेदखल आहे. आणि खोताला कुठलाही अधिकार 1949 नंतर नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. जो शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे ब्रिटिशांनी की आम्ही असणारा खोती व्यवस्था निर्माण केली आणि हीच खोती व्यवस्था आम्ही नुसतं संपवत नाही तर तिला असणारा पूर्ण विराम देऊन टाकतो, यापुढे खोतांचा काही अधिकार राहणार नाही. कायद्याने केलं. लढणार असू तर आपल्याला मिळेल,
आणि म्हणून मी मध्य भारतातल्या आदिवासींची मानसिकता आपल्या समोर ठेवू. तो आज पोलिसांशी सुद्धा लढायला तयार आहे. नक्षलवादी त्याला म्हणत असतील, तिथला आदिवासी नक्षलवादी नाही, काही जण जाऊन काम करतात त्याला सरकार नक्षलवादी म्हणत. तो जल जंगल पाणी आणि ह्याच्यासाठी तो वाटचा तिथं लढतोय. आम्ही असताना आमच्या कायद्याने दिलेल्या जमिनीसाठी कुळासाठी लढणार आहोत की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून जो जो दबलेला आहे, ज्याच्या ज्याच्या मनामध्ये भीती आहे आणि ज्याला असं वाटतंय की इथला असणारा धान्या वाघ आम्हाला काय करेल, लोकशाहीमध्ये हे सगळे धाणे वाघ तुमच्यामुळे वाघ आहेत. ज्या दिवशी तुम्ही इथे आपटलं त्या दिवशी भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे. नरेंद्र मोदीवरनं आपल्याला दिसते पहिल्यांदा हे खाऊ नका ते खाऊ नका असे कपडे घाला तमुक करा आम्ही हे तुम्हाला करू देणार नाही. आल्या आल्या भाषा सुरुवात झाली आणि आता जसं इलेक्शन यायला लागलं तसं म्हणायला लागले नाही नाही लोकांना ज्यांना पाहिजे तसं जगण्याचा अधिकार आहे, त्याला जे खायला पाहिजे ते त्यांनी खाण्याचा त्याचा नैसर्गिक अधिकार आहे, आम्ही कोण आहोत त्याच्यावरती बंधन घालण्यास. 5 वर्षानंतर या जाणता राजाकडे प्रत्येक निवडून गेलेल्या माणसाला यावं लागतं हे लक्षात घ्या. मतदाराकडे यावं लागतं, आपलं लायसन्स रिन्यू करावं लागतं. मतदाराने लायसन्स निवडून केलं की लोकसभेचा सदस्य किंवा विधानसभेचा सदस्य होतो, नाही तर आपल्या घरी जाऊन त्या ठिकाणी बसतो. ही ताकद पदाची आहे. ही ताकद तिथल्या असणाऱ्या संविधानाने दिली, ही ताकद बाबासाहेबांनी दिलेली आहे. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या बेदखल कुला आणि ज्या कुळांची नावं जमिनीवरती लागलेली त्यात सगळ्यांना असताना सांगतोय जातीवरती अजिबात मतदान करू नका, लढणाऱ्या माणसावरती आपल्या बरोबरचा लढायचं हे आपण लक्षात घ्या. लढणारा कार्यकर्ता याला आपण सत्तेवरती बसलो तर तोच आपले प्रश्न सोडवू शकतो हे लक्षात घ्या. इथे किती 4 वर्ष खासदार आहेत, पण एकदा तरी असणारा या बेदखल कुळ किंवा कुळाच्या प्रश्नावरती आवाज उठवलाय का? मी तरी ऐकलेलं नाही. लांजामध्ये असणारे अनेक संघटना आहेत की ह्या बेदखल कुळावरती असणारा कामकाज करतात. देवरूपमध्ये आहेत की तिथे असणाऱ्या अनेक संघटना कामकाज करतात. दापोलीमध्ये असणाऱ्या संघटना काम करतात, पण यांना कधी मदत मिळालीच नाही. आणि म्हणून माझ्या जातीचा आणि म्हणून माझे प्रश्न सोडवेल अजिबात इथे नाही. इथलं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल आणि बीजेपी असेल, हे सगळे पक्ष इथल्या खोतांच्या बाजूने आहेत हे आपण असताना लक्षात घ्या. हे सर्व राजकीय पक्ष इथल्या असणाऱ्या खोताच्या बाजूने आहेत आणि म्हणून इथल्या बेदखल कुळांना आणि कुळाला असणाऱ्या आपल्याला जमिनी नावावरती करून घ्यायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही हे आपण असताना लक्षात. कोकणातला असणारा मला असं वाटलं होतं की राजाराम पाटील त्याचा उल्लेख करतील. कोस्टल रोड करायचं चाललेलं आहे.
किनाऱ्यावरती असणारे सगळ्यांचे बंदी बंगले, नीरव मोदीचा असणारा आज बंगला तुडून टाकला म्हणून असणारी बातमी आहे बाबा. या सगळ्या किनारपट्टीवरती अजून नीरव मोदी आहेत ना, त्यांचे बंगले सुद्धा कायदेशीर नाहीत, तेही अतिक्रमणामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस सरकार ते मोडणार आहेत का ते पहिल्यांदा सांगा. निवडून दिलेले आमदार खासदार ती असणारे बंगल्यांची नावं जाहीर करणार आहेत का असणार सांगा. अजिबात नाही. किनारपट्टी हे बिघडवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललं. आणि कोस्टल रोड जर आला तर इथल्या असणाऱ्या आग्रे कोळ्या आणि त्याच्यावरती मासेमारीच्या व्यवसायावरती असणारा हा सगळा कोकणातला माणूस उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात घ्या. आज जी काही योजना केल्या जाते ती योजना तिथल्या राहणाऱ्या लोकांना फायदेशीर नाही, तर त्या लोकांना उद्ध्वस्त कसं केल्या जाईल अशीच असणारी परिस्थिती. आणि म्हणून सावधतेने आपण पाहिलं पाहिजे असा माझा असणारा आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी. जी काही केमिकल इंडस्ट्री यायला मागते माझं आव्हान इथल्या कोकणवासियांना आहे की विरोध करा. आज जगामध्ये कोकणाचा जो उल्लेख केला जातो तो एकाच गोष्टीसाठी उल्लेख केला जातो आणि ते म्हणजे इथली असणारी हवा 90% शुद्ध आहे. कोकणातली हवा 90% असणारी शुद्ध आहे. ही 90% असणारी हवा शुद्ध असणारी हवा सुद्धा तिचं मार्केटिंग केलं जाऊ शकतं, टुरिझम वाढू शकतो, आरोग्याचा असणारा सवाल या ठिकाणी सोडवला जाऊ शकतो. आणि म्हणून केमिकल इंडस्ट्री आणून इथली हवा जी दूषित करण्याचा प्रयत्न चालला आहे त्याला विरोध होणं हा महत्वाचा आहे. इंडस्ट्री आली म्हणजे काम मिळतं असं नाही, इंडस्ट्री आली म्हणजे काम मिळतं असं नाही. आत्ताच्या ज्या काही इंडस्ट्री येतात आहेत की जिथे पूर्वी 4,000 माणसं लागत होती, आता नव्या इंडस्ट्री नव्या टेक्नॉलॉजी जो येतोय त्या नव्या टेक्नॉलॉजीमध्ये 40 माणसं फक्त काम करतात अशी असणारी परिस्थिती. 40 माणसावरती आखी इंडस्ट्री चालू शकते पण आखं प्रदूषण वाढू शकतं अशी असणारी परिस्थिती. मी टेक्नॉलॉजीच्या विरोधातला नाही, टेक्नॉलॉजी ही विकसित होत जाईल पण टेक्नॉलॉजी ही माणसाला बेरोजगार करणारी नसली पाहिजे. तंत्रज्ञान हे सारं माणसाला बेरोजगार करणार नसलं पाहिजे, तर तंत्रज्ञान हे माणसाला एम्प्लॉयमेंट देणार असेल तर ते आलं पाहिजे हे आपण असताना लक्षात. आणि म्हणून इथे प्रक्रिया केंद्र कोणी उभं करायला तयार नाही. काजूचं प्रक्रिया केंद्र तयार करायला नाही, तर आंब्याचं करायला तयार नाही की ज्याचं असताना जगभर मार्केट आहे. भारतामध्ये 8,000 कोटीचा असणारा काजू दरवर्षी इम्पोर्ट केला जातो. 8,000 कोटीचा काजू हा बाहेरच्या देशातून भारतामध्ये येतोय पण इथल्या कुठल्याही मंत्र्याने आणि मुख्यमंत्र्याने या कोकणामध्ये काजूचं लागवड झाली पाहिजे आणि 8,000 कोटीचा असणारा जो व्यवहार आहे तो या सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागातल्या लोकांना या 8,000 कोटीपैकी काही व्यवहार आपण आणून दिला तर इथला असणारा लोकांच्या हातामधला काम मिळतं, विकसित मिळतं आणि नाणंही मिळतं अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून कोकणाचा विकास हा वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो हे आपण लक्षात ठेवू. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की मोदी आता म्हणत चाललेला आहे की देशभक्ती देशभक्ती, बीजेपीवाले म्हणत चालले
देशभक्ती देशभक्ती, आर एस एस वाले म्हणत चाललेत की देशभक्ती देशभक्ती, आणि आम्ही म्हणत चाललेलो आहे की पाकिस्तानवरती कारवाई केली की नाही। नसीब नावाचा असणार एक पिक्चर आहे माझ्या माहितीप्रमाणे, त्याच्यामध्ये विनोद खन्ना पोलीस असतो आणि अमिताभ बच्चन चोर दाखवलेला असतो। दोघांमध्ये मारामारी होते, अमित त्याला आम्ही विनोद खन्ना त्याला मारतो, पण असणारा अमिताभ बच्चन त्याला म्हणतो मी तुला एक फाईट मारली की नाही सांग, सॉलिड मारली की नाही सांग। तसं आता 20 वर्ष मार खाल्ल्यानंतर, पाकिस्तानमधून 20 वर्ष मार खाल्ल्यानंतर एकदा कुठे एअर स्ट्राईक केली आणि त्याचा आता मार्केटिंग चाललंय, आम्ही मारलं की नाही सांग। अरे पण 20 वर्ष आम्ही मार खात आलो, त्याचं काय? 20 वर्ष पाकिस्तानपासून मार खात आलोय, एकदा तुम्ही मारलात, तुम्ही त्याच्या नॉन मिलिटरी इन्स्टॉलेशन वरती जाऊन मारलात, त्यांनी येऊन तुमचं मिलिटरी इन्स्टॉलेशन वरती बॉम्ब टाकला, तुम्हाला 14 दिवस लागले, त्याला 4 तासच लागले, आणि 4 तासाने त्यांनी मिलिटरीच्या वरती असणारा बॉम्ब टाकल्यानंतर भारताच्या पंतप्रधानाची भूमिका काय? ते बिरात जाऊन शिरले, प्रतिउत्तर तर दिलंच नाही, आणि फुशार काय मारायला लागलेत की आम्ही असणारा एक बॉम्ब टाकला की नाही सांगा। आणि आंतरराष्ट्रीय प्रेस म्हणतंय की तुम्ही एक बॉम्ब टाकला, पण जे म्हणताय 300 माणसं मेले त्याच्यामध्ये एक खडकूही मेला नाही अशी असणारी परिस्थिती। आजची तिरफा चालली आहे ती इकडनं तिरफान नाही चालली आहे पंतप्रधान, तिरफा जी चालली आहे ती परदेशी वर्तमानपत्रामध्ये चालली, बीबीसी करते, सीएनएन करते, आल झर्जेरिया ते म्हणते अरे बाबा एक प्रयत्न दाखव, तुम्ही बॉम्ब दाखलात हे आम्ही कबूल करतो, पण 300 माणसं मेली हे तुमचं स्टेटमेंट खोटं आहे आणि पंतप्रधान खोटारडा आहे हे ते सिद्ध करायला त्या ठिकाणी निघाले। पंतप्रधान तेरी भी चूप मेरी भी चूप प्रोफेसर गपचूप अशा रीतीने बसलेले, काही उत्तर देत नाही। पंतप्रधान आव्हान म्हणतोय की हा तुमचा प्रश्न नाही, हा देशाच्या इब्रतीचा प्रश्न आहे, हा पंतप्रधानाचा प्रश्न नाही, हा देशाच्या इब्रतीचा प्रश्न आहे की पंतप्रधान म्हणून तुम्ही असताना सांगितलं 300 लोक मेली, अमित शाह म्हणतो 250 लोक मेली, अरे एक प्रेत दाखवून द्या आणि तोंड सगळ्यांचं बंद करा, हे आव्हान आम्ही पंतप्रधानांना त्या ठिकाणी करतो। इथं धर्मांध मतदार आहे, धर्मांध मतदार आहे, त्याला सेनेचा आणि बीजेपीचा सत्ता पाहिजे। मी त्यांना असणारा विचारतोय की तुम्ही कमी बेआबरू केली का ह्या देशाची, या देशाची कमी बेआबरू केली? आज जगभर असणारं विचारलं जात आहे अरे बाबा तुम्ही 300 मारलीत त्यांच्या बॉडी तर दाखवा, तिथं रक्त पडले ते तरी दाखवा, तुमच्याकडे जो पुरावा आहे तो तरी दाखवा, आणि काहीच दाखवल्या जात नाही। मी या धर्मांध मतदारांना असणारा सांगतो की पुन्हा तुम्ही असणारा नरेंद्र मोदीला निवडून दिलात, पुन्हा नरेंद्र मोदीला निवडून दिलात तर या देशाला कुणीही सिरियसली घेणार नाही हे आपण असणारा लक्षात। काय का पंतप्रधान खोटारडा हे ठरवण्यात आलं, पंतप्रधान खोटं बोलतोय हे ठरवण्यात आलं, पण त्याच्याच बरोबर भारतीय जनता सुद्धा खोटी आहे आणि खोट्यावरती विश्वास ठेवते, हाच फक्त त्या ठिकाणी शिक्का आपण करणार आहोत। बीजेपीला पुन्हा निवडून आपण दिलं, बीजेपीला पुन्हा आपण निवडून दिलं, तेवढं लक्षात घ्या की या देशातला माणूस पंतप्रधानाच्याच कॅटेगरीमधला आहे, त्याच्या सारखा आहे, खोट्यावरती विश्वास ठेवणारा आहे, आणि म्हणून यापुढे या देशावरती विश्वास ठेवायचा नाही असे अनेक जण त्या ठिकाणी निर्णय घेत। या एअर स्ट्राईक मधलं
माणसं मारली तर असं जे पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यात आलं, टेररिस्ट पेल्या गेली असं जे स्टेटमेंट करण्यात आलंय, त्याच्यातून या देशाची नुसती इब्रत नाही तर या देशाचा विश्वास याच्यावरती प्रश्नचिन्ह पडलेलं आहे. या देशाच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह पडलं आहे. आणि म्हणून मग अशी मी म्हणालो की मोदींना आपण असं निवडून दिलं, बीजेपीला पुन्हा आपण असं निवडून दिलं तर हा प्रश्नचिन्ह राहत नाही. तर लोकांचं मत होतं की भारतामधला माणूस हा खोटारडा आहे आणि खोट्यावरतीच तो विश्वास ठेवत असतो, तो खोट्यावरतीच विश्वास ठेवत असतो. आणि म्हणून आता देशाची इब्रत वाचवायची असेल, देशाची इतर कायम ठेवायची असेल तर बीजेपीला हटवा. एवढंच आवाहन करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.